श्रीस्वामी समर्थ ओम नम शिवाय नमस्कार मंडळी आज आहे श्रावणातला पाचवा सोमवार त्याचबरोबर आज आहे पिठोरी अमावस्या पिठोरी अमावस्येच्या दिवशीच बैलपोळा असतो आणि ही पिठोरी अमावस्या आलेली आहे सोमवारच्या दिवशी म्हणून ही सोमवती अमावस्यासुद्धा सो आहे एकंदरीतच काय की हा दिवस अत्यंत शुभ आहे कोणतेही उपाय करण्यासाठी कोणत्याही सेवा करण्यासाठी आजचा दिवस जो आहे तो अत्यंत महत्त्वपूर्ण आहे श्रावण महिना संपणार आहे आजपासून आणि त्याच्यामुळे आपल्याला अत्यंत प्रभावी असा घरातील निगेटिव्हिटी का काढून टाकण्यासाठी एक अत्यंत प्रभावी असा उपाय संध्याकाळच्या वेळी करायचा आहे संध्याकाळी तुम्ही हा उपाय सहा साडेसहा सात या दरम्यान केला तर तो अतिशय प्रभावी ठरत असतो तुम्ही नक्की करा तुम्हाला याचा नक्की फायदा होईल त्याचबरोबर असे काही छोटे मोठे उपायसुद्धा सांगणार आहे की जे तुम्ही एखादा कोणताही शुभ दिवस येईल त्या दिवशी तुम्ही करू शकता तुमच्या घरामध्ये जर तुम्ही हे उपाय केले तर नक्कीच त्या उपायांचा फायदा तुम्हाला खूप जास्त प्रमाणामध्ये होईल बरेच जण या गोष्टींवरती विश्वास ठेवत नाही पण हे खरं आहे आणि आपलं शास्त्रसुद्धा असं सांगतं तर मग चला जाणून घेऊया की संध्याकाळच्या वेळी आपल्याला कोणता उपाय करायचा आहे तर आज दिवसभरामध्ये सोमवती अमावस्या आहे म्हटल्यानंतर आपण सर्वच जण वेगवेगळ्या गोष्टी करत हो। आहोत म्हणजे घरामध्ये जी जाळी जळमट जार आहे ती सर्वात पहिली काढायची आहे काही निगेटिव गोष्टी असतील निगेटिव्ह एनर्जी क्रिएट करणाऱ्या गोष्टी जसं की इलेक्ट्रॉनिक सामान जे खराब झालेलं आहे किंवा अडी अडगळीचं जे सामान असतं जे आपल्याला कधीच लागत नाही तरीसुद्धा आपण साठवून ठेवलेलं आहे तर ते सर्वात प्रथम आपल्याला घराबाहेर काढायचं आहे आपल्या देवघरातील देवतांची स्वच्छता करायची आहे आपला मुख्यद्वार स्वच्छ करायचा आहे ह्या गोष्टी तर आपल्याला करायच्याच आहे पण संध्याकाळच्या वेळी नक्की काय करायचं त्याचबरोबर आज, आज श्रावणी सोमवार सुद्धा आहे तर शिवामूठ आजची सातू आहे तर ती सातूची शिवामूठ जी आहे ती अर्पण करायची आहे भगवान भोलेनाथांना तुम्ही शिवमंदिरामध्ये जाऊन ते करू शकता किंवा घरून केलं म्हणजे घरी तुमच्या इथे शिवलिंग असेल तरीसुद्धा तिथे सुद्धा चालेल संध्याकाळच्या वेळीसुद्धा तुम्ही भगवान भोलेनाथांची सेवा आजच्या दिवशी करू शकता कारण प्रदोष काळाला खूप महत्व असतं आणि भगवान भोलेनाथ प्रसन्न करून प्रसन्न होण्यासाठी आपण संध्याकाळची पूजा करणं म्हणजे प्रदोष समयी जी पूजा करतो ती अत्यंत प्रभावी ठरते असं सुद्धा सांगितलं जातं तर तुम्ही जर दिवसभरामध्ये पूजा केली नाही तरी सुद्धा तुम्ही संध्याकाळी करू शकता तर या सर्व गोष्टी तर आपल्याला करायच्याच आहे पण काय करायचं आहे अमावस्या तिथी आहे ही अमावस्या तिथी तांत्रिक क्रिया करण्यासाठी अत्यंत महत्वपूर्ण मानली जाते आता आपल्याला काही तांत्रिक क्रिया करायच्या नाहीत पण आपल्याला आपल्याच घरामध्ये जी काही निगेटिव्ह एनर्जी आहे तर ती आपल्या घराबाहेर काढायची आहे निगेटिव्ह एनर्जी असेल आपल्या घरामध्ये तर काय होतं ते पण ऐका निगेटिव्ह एनर्जी असेल तर वारंवार वादविवाद भांडणं होत असतात कोणत्याही कामामध्ये आपल्याला यश मिळत नाही आपल्या घरामध्ये पैसा येत नाही अर्थात काय की लक्ष्मी येत नाही तर अशा गोष्टी ज्या आहेत त्या आपल्या घरामध्ये घडत असतात आणि कोणाचा तरी आजार पण असेल या गोष्टीसुद्धा होत असतात तर या गोष्टी होत असतील तर समजून जायचं की आपल्या घरामध्ये निगेटिव्हिटी जास्त आहे आणि ही निगेटिव्हिटी घालवण्यासाठी आपण खूप काही करू शकतो पण सोप्या सोपी गोष्ट म्हणजे घरामध्ये काय जाळा माहिती आहे का कापूर जाळा रोज सकाळ संध्याकाळ घरामध्ये कापूर जाळा संपूर्ण घरभर घेऊन तो कापूर फिरा आणि मुख्यद्वारावरती ठेवा हा एक महत्वपूर्ण उपाय आहे जो तुम्ही रेग्युलर केला तर तुम्हाला त्याचा खूप चांगला फायदा बघायला मिळतो आणि त्याच्यानंतर आजच्या दिवशी संध्याकाळी जो उपाय करायचा आहे मेन तो मी तुम्हाला सांगते तर काय करायचं आहे आपल्याला संध्याकाळच्या वेळी एक पंथी घ्यायची आहे त्या पंथीमध्ये अगदी थोडेसे तांदूळ घ्यायचे आहे पाच भीमसेनी कापराच्या वड्या ज्या आहेत त्या घ्यायच्या आहेत ह्या वड्या आपल्याला तुपामध्ये थोड्याशा भिजवून घ्यायच्या आहे किंवा मग त्याच वड्यांवरती तुम्ही थोडंसं तूप घाला म्हणजे काय करा तांदूळ घ्या त्याच्यावरती चार पाच भीमसेनी कापराच्या वड्या ठेवा आणि त्याच्यावरती थोडंसं तूप घाला अगदी चमच्याभर नाही अगदी थोडंसंच तूप घालण्याची गरज आहे आता बघा भीमसेनी कापूर का घ्यायचा सा? किंवा साधा कापूर घेतला तर चालतो का बघा साधा कापूर जो आहे तो स्वस्त मिळतो थोडा पण भीमसेनी कापूर जो आहे ना तो ओरिजिनल कापूर असतो त्याच्यामध्ये कोणतीही भेसळ नसते आणि तो निगेटिव्हिटी घालण्याचं खूप चांगलं काम करतो तुम्ही जर बघाल तर भीमसेनी कापूर खूप वेळ जळत असतो आणि संपूर्ण वेळ जेव्हा जेवढा वेळ जळतो ना तेवढा वेळ तो चांगला सुगंध आपल्याला देतो म्हणजे त्याच्यामध्ये दे काहीही मिक्स केलेलं नसतं तर असा जो भीमसेनी कापूर आहे तो नक्की घ्या आणि जर नसेल तर मग तुम्ही साधा कापूर वापरला तरीसुद्धा चालेल थोड्याशा वड्या ज्या आहेत त्या जास्त घ्या तर आपल्याला भीमसेनी कापराच्या चा चा चार पाच वड्या घ्यायच्या आहे त्याच्यावरती थोडंसं तूप घालायचं आहे त्याच्यावरती दोन लवंग ठेवायचे आहे आणि दोन वेलची ठेवायची आहे आणि ही जी पंथी आहे तर ह्या ह्या पंतीला आपण काय करायचं आहे म्हणजे प्रज्वलित करायचा आहे तो कापूर लक्षात घ्या कापराच्या वड्या त्याच्यावरती थोडंसं तूप घाला दोन वेलची घाला दोन लवंग घाला आणि ते जे आहे सर्व मिश्रण ते आपण प्रज्वलित करून द्या कापरामुळे सगळ्याच गोष्टी व्यवस्थितरित्या जळतात अगोदर ही जी गोष्ट ही जी पंती आहे तर ती आपल्या देवांसमोरून थोडीशी ओवाळून घ्यायची आहे नंतर आपली जी तुळस आहे तर तुळशीजवळून ओवाळून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला ही जी पंती आहे ती संपूर्ण घरभर संपूर्ण सगळ्या कोपऱ्यांमध्ये आपण पोहोचू अशा पद्धतीने आपल्याला घरभर फिरायचं आहे आणि त्याच्यानंतर ही पंती जी आहे ती बाहेर आपल्या मुख्यद्वारावरती घेऊन जायची आहे मुख्य दरवाज्यातून आपण स्वतः बाहेर निघायचं आहे मुख्यद्वाराला सुद्धा आपल्याला पाच वेळा ही पंथी जी आहे ती ओवाळून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर ती पंथी बाहेरच्याच बाजूला ठेवायची आहे दरवाजाच्या बाहेरच्याच बाजूला ही पंती आपल्याला ठेवायची आहे आणि दरवाजातून आतमध्ये प्रवेश करत असताना तुम्हाला काय करायचं आहे उजवा पाय आतमध्ये टाकून मग घरामध्ये प्रवेश करायचा आहे लक्षात घ्या संध्याकाळच्या वेळी माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये येते आपल्या स्वरूपामध्ये आपण आपल्या माता लक्ष्मीला घरामध्ये आणू शकतो कधीही दरवाज्यामधून आपल्या मुख्य दरवाजामधून जेव्हा आपण घरामध्ये येतो तर नेहमी उजवा पाय टाकावा असं सांगितलं जातं आणि तुम्ही इतकं संध्याकाळच्या वेळी जेव्हा येतात तर संध्याकाळी लक्ष्मी सुद्धा आपल्या घरामध्ये येते आणि त्याच्यामुळे आपण उजवा पाय टाकूनच आपण आतमध्ये प्रवेश करायचा आहे ती पण ती बाहेरच देश राहून द्यायची आहे दरवाजा उघडाच ठेवायचा आहे जोपर्यंत हे सर्व मिश्रण जळत आहे तोपर्यंत दरवाजा जो आहे आपला तो उघडा राहील काही वेळेकरता आपण दरवाजा मुख्य द्वार जो आहे तो उघडा उग्णा, उघडाच राहून द्या आणि त्याच्यानंतर आपल्याला हे जळून द्यायचं आहे व्यवस्थितरित्या आणि ते रात्रभर बाहेर राहिलं तरी सुद्धा मग हरकत नाही दुसऱ्या दिवशी सकाळी किंवा मग रात्री जर तुम्हाला शक्य असेल तर रात्री केलं तरी सुद्धा चालेल यामधल्या वस्तू बघायच्या व्यवस्थित जळल्या आहेत की नाही जळल्यात आणि जर नसतील जळल्या काही गोष्टी जर राहिल्या असतील की लवंग असेल वेलची असेल तर काय करायचं एखादं झाड असेल बाहेर किंवा बाहेरच्या बाजूला ते कुठेतरी टाकून द्यायचं आहे म्हणजे जमिनीमध्ये ते विसर्जित करून द्यायचं आहे त्याचबरोबर या दिवशी आपल्याला काय करायचं आहे तुळशीजवळ एक दिवा लावायचा आहे आणि तुळशीजवळ जो तुम्ही दिवा लावणार आहात तर त्या दिव्यामध्ये आपल्याला एक लवंग आणि एक वेलची टाकायची आहे या ज्या मसाल्याच्या गोष्टी आहे त्या माता लक्ष्मीला आकर्षित करून घेणाऱ्या गोष्टी आहेत माता लक्ष्मीच्या पूजेमध्ये सुद्धा आपण लवंग वेलची या गोष्टी वापरत असतो आणि या गोष्टी तुम्ही जर दिव्यामध्ये टाकल्या तर त्याचा जो सुगंध आहे तो माता लक्ष्मीपर्यंत जातो माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते म्हणजे काय होतं की पैसाच आपल्या घराकडे आकर्षित होतो आणि अचानकपणे आपल्याला धनलाभ होण्याचे संकेत मिळतात किंवा आपल्याला कुठून तरी धनलाभ मिळेल होईल धनलाभ होईल अशा पद्धतीच्या संधी ज्या आहेत त्या आपल्याला चालून येतात डायरेक्ट पैसा आपल्या घरामध्ये कोणी आणून देऊ शकत नाही पण अशा काही गोष्टी आहे की ज्या जर तुम्ही केल्या तर तुम्हाला संधी उपलब्ध होतात आणि जेव्हा संधी उपलब्ध होतात तेव्हा त्या संधीचं सोनं करायचं असतं आणि आपल्या कामाला लागायचं असतं थोडक्यात काय की जी पण संधी येईल ती संधी सोडायची नाही त्या संधी मागे धावायचं पळायचं खूप कष्ट करायचे आणि त्यातून आपल्याला जो काही पैसा येईल तर तो म्हणायचा आपला खरा पैसा कारण फुकट मिळालेला पैसा टिकतही नाही आणि आपण नेहमीच कष्टाने पैसा कमवलेला जो असतो तो पैसा नेहमीच आपल्याला सुख देतो शांती देतो समाधान देतो आणि तो कुठेही वाया जात नाही त्याच्यामुळे अशा पद्धतीचे उपाय करा आणि कष्टानेच पैसा कमवा आय होप ही माहिती तुम्हाला आवडली असेल आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद